नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अशोक शेलार मराठी विभाग प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर बे भाग बेभाग तीन सेमिस्टर पाच मराठी पेपर नंबर आठ डिसिप्लिन स्पेसिफिक इलेक्टिव डी एस सी ई टू अर्थात विद्याशाखीय विशेष निवड या अंतर्गत मराठी पेपर नंबर सात मराठी भाषा व भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेचे इंट्रॉडक्टरी लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी बी ए भाग तीन सेमिस्टर पाच करिता जो चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमचा अभ्यासक्रम गठीत केलेला आहे त्या अभ्यासक्रमाचा या ठिकाणी आजच्या तासाला आपण परिचय करून घेणार आहोत पेपर नंबर ची उद्दिष्टे काय आहेत ती पहिल्यांदा आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत याच्या उद्दिष्टांमध्ये पहिलं उद्दिष्ट आहे भाषा उत्पत्तींचा अभ्यास करणे दुसरं उद्दिष्ट आहे भाषा विज्ञानाचा परिचय करून घेणे तिसरं उद्दिष्ट आहे भाषा विज्ञान आणि मराठी भाषा यांचा सहसंबंध जाणून घेणे चौथं उद्दिष्ट आहे स्वनविचार रूपविचार व विचारांचा परिचय करून घेणे आणि पाचवं उद्दिष्ट आहे मराठी भाषेविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण करणे अशा प्रकारे ही पाच उद्दिष्टांनी पेपर नंबर आठचा अभ्यासक्रम गठीत करण्यात आलेला आहे हा अभ्यासक्रम गठीत करत असताना मराठी अभ्यास मंडळाने या अभ्यासक्रमाची विभागणी एकूण चार विभागांमध्ये केलेली आहे त्यातला पहिला विभाग याच्यामध्ये असलेले घटक आपण समजावून घेणार आहोत पहिल्या विभागामध्ये असलेला घटक भाषा उत्पत्तींचा विचार यामध्ये भाषेची उत्पत्ती मती ईश्वर निर्मित आहे राजनिर्मित आहे समाज निर्मित आहे या तीन उत्पत्ती या ठिकाणी समजावून घ्यायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे भाषा उत्पत्तीच्या विविध ज्या उपपत्ती मांडल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये इंगित उपपत्ती मुखाभिनय उपपत्ती अनुकरण उपपत्ती रणन उपपत्ती भावनाभिव्यक्ती उपपत्ती श्रमपरिहार उपपत्ती प्रेमगानमूलक उपपत्ती संपर्क उपपत्ती क्रीडासक्ती उपपत्ती आणि समन्वय उपपत्ती या उपपत्तींचा अभ्यास आपणाला या पहिल्या विभागामध्ये करावायचा आहे विभाग दोनमध्ये जो घटक आहे त्याचं नाव आहे भाषेचे स्वरूप व्याख्या आणि वैशिष्ट्य यामध्ये भाषा म्हणजे काय तसेच कृपा कुलकर्णी नागो कालेलकर गजेंद्र गडकर इत्यादी अभ्यासकांनी केलेल्या भाषेच्या व्याख्या समजावून घ्यायच्या आहेत तर भाषेचे स्वरूप समजावून घेत असताना समाजव्यवहाराचे साधन भाषेची ध्वनी माध्यमता भाषेची प्रतिकात्मकता भाषेतील संकेतबद्धता भाषा एक पद्धती आणि भाषा मानवी आहे या तुम यामधून आपण भाषेचे स्वरूप समजावून घेणार आहोत त्याचबरोबर सी एफ हॉकेट या भाषाशास्त्रज्ञांनी सांगितलेली भाषेची सात वैशिष्ट्ये आपण समजावून घेणार आहोत यामध्ये भाषेचे दुहेरीपण भाषेची निर्मिती क्षमता भाषेतील कार्यकारण संबंधांचा अभाव भाषेची यादृच्छिकता भाषेतील अदलाबदलीची शक्यता भाषेचे विशिष्टीकरण भाषेची स्थलकालातीतता आणि भाषेतील सांस्कृतिक संक्रमण ही सी एफ हॉकेटने सांगितलेली सात वैशिष्ट्ये आपण या घटकामध्ये समजावून घेणार आहोत याशिवाय भाषेचं स्वरूप स्पष्ट करणारे भाषा एक सामाजिक संस्था भाषा अर्जित असते भाषेची परिवर्तनशीलता भाषेची रैखिकता इत्यादी वैशिष्ट्यांचा विचार आपण विभाग दोनमध्ये करणार आहोत या पेपरच्या विभाग तीनमध्ये स्वनिम व रूपिम विचार अंतर्भूत करण्यात आलेला आहे त्यामध्ये स्वनिम विचारामध्ये स्वनिमांची संकल्पना स्वनिमांचे स्वरूप आणि स्वनिमांचे प्रकार या ठिकाणी आपणाला या घटकाअंतर्गत जाणून घ्यायचे आहेत स्वन स्वनिम स्वनांतर या संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत तर रूपिम विचारामध्ये रूप रूपिम आणि रूपिकांतर या संकल्पना आपणाला समजावून घ्यायच्या आहेत तर विभाग क्रमांक चारमध्ये वाक्यविचार या अंतर्गत पदवंत व वाक्याचे स्वरूप आणि वाक्याचे प्रकार यामध्ये केवल वाक्य मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे वाक्याचे मुख्य प्रकार आणि त्यांचे उपप्रकार या ठिकाणी आपण समजावून घेणार आहोत अशा प्रकारे विभाग चार हा वाक्य विचारावर असणार आहे ह्या एकूण चार विभागामध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला असून या अभ्यासक्रमासाठी मराठी अभ्यास मंडळाने पुढील प्रमाणे काही ग्रंथ अभ्यासासाठी सुचविलेले आहेत त्यामध्ये मालशे पुंडे यांचा भाषाविज्ञान परिचय ददी पुंडे यांचा सुलभ भाषाविज्ञान महेंद्र कदम यांचा मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान कल्याण काळे आणि अंजली सोमन यांचा आधुनिक भाषाविज्ञान व्ही एन पाटील यांचा सुलभ भाषाविज्ञान व मराठी व्याकरण बाबा भांडव राजेंद्र मगर यांचा भाषा आणि साहित्य माझी भूमिका प्रज्ञा लामतुरे यांचा ग्रामीण बोलीभाषेचे वैभव मामा जाधव संपादित अक्षरगाथा हा मराठी भाषा विशेषांक प्रणजोशी यांचा सुबोध भाषाशास्त्र अनिल गवळी यांचा भाषाविज्ञान आणि मराठी भाषा रमेश धोंगडे यांचा भाषा आणि भाषाविज्ञान मुश्री कानडे यांचा मराठीचा भाषिक अभ्यास श्रीनगजेंद्र गडकर यांचा भाषा आणि भाषाशास्त्र तर राजशेखर हिरेमठ यांचा मराठी व्याकरण परिचय तर हॉकेट सी एफ यांचा अ कोर्स इन मॉडर्न लिंग्विस्टिक अशा प्रकारे हे ग्रंथ या ठिकाणी सूचित करण्यात आलेले आहेत यामध्येच कृपा कुलकर्णी यांचा मराठी भाषा उद्गमाने विकास मिलिंद मालशे यांचा आधुनिक भाषा विज्ञान सिद्धांताने उपयोजन सुलक्षणा कुलकर्णी व वसंत कुबेर यांचा भाषाविज्ञान परिचय आणि मोके दामले यांचे शास्त्रीय मराठी व्याकरण हे संदर्भग्रंथ या ठिकाणी सुचवलेले आहेत पेपर नंबर आठ या पेपरच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि गुणविभागणी या ठिकाणी आपण पाहणार आहोत विद्यापीठाची सतरा अखेर पाचव्या सतरा अखेर विद्यापीठाची जी लेखी परीक्षा होईल त्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका चाळीस गुणांची असेल एकूण चार प्रश्न असतील पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडा याच्यासाठी पाच गुण असतील प्रश्न क्रमांक दोन हा अंतर्गत विकल्पाचं दीर्घोत्तरी प्रश्न असेल दोनपैकी एक सोडवा पंधरा गुण प्रश्न तिसरा हा अंतर्गत विकल्पाचं लघुत्तरी प्रश्न तीनपैकी दोन सोडवा दहा गुण प्रश्न चौथा लिहा चारपैकी दोन दहा गुण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे अशा पद्धतीनं राहील आणि अंतर्गत मूल्यमापन हे दहा गुणांचं असेल या अंतर्गत मूल्यमापनाकरता सेमिनार ची योजना करण्यात आलेली आहे सेमिनारसाठी विषय स्वयंस्वनीम रूपरूपींपैकी कोणत्याही एका घटकाच्या अनुषंगाने प्रात्यक्षिकासह सादरीकरण करणे अपेक्षित किंवा कोणत्याही एका साहित्यकृतीच्या निवडक भागातील वाक्यांचे प्रकार वृत्तकरण विश्लेषणासह सादर करणे अपेक्षित अशा प्रकारे सेमिनारचे विषय असतील आणि सेमिनार दहा गुणांसाठी आणि विद्यापीठाची अखेरची लेखी परीक्षा चाळीस गुणांसाठी असं एकूण पन्नास गुणांचं मूल्यमापन या प्रश्नपत्रिकेच्या सहाय्यानं करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण बी ए भाग तीन सेमेस्टर पाच पेपर नंबर आठ भाषा विज्ञान व मराठी भाषा या अभ्यासपत्रिकेच्या अभ्यासक्रमाचं स्वरूप प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आणि गुणविभागणीचं स्वरूप समजावून घेतलेलं आहे आपण या ठिकाणी थांबत आहोत धन्यवाद